ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप नेते किरीट सोमय्या आज बदलापूर पोलीस ठाण्यात आले होते। यावेळी उद्धव ठाकरे, संजय पांडे आणि संजय राऊत यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला। ते आता बाहेर येणार आहे म्हणून माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार करायला लावणाऱ्या पंढरीनाथ साबळे याचे अपहरण केले गेले आहे, असा गंभीर आरोप बदलापूर पोलीस ठाण्यात आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। फेब्रुवारी 2022 साली पंढरीनाथ साबळे यांनी मुंबई पोलिसात आणि आर्थिक गुन्हे शाखेला सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसात सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र तक्रारदार पंढरीनाथ साबळे याने तक्रार करताना बदलापूरच्या कात्रप भागात राहत असल्याचा पत्ता दिला होता। मात्र या पत्त्यावर दुसरंच व्यक्ती राहत असून त्याने खोटा पत्ता आणि कागदपत्र पोलीस ठाण्यात दिल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला। दरम्यान पंढरीनाथ यांचा वापर करून उद्धव ठाकरे, संजय पांडे आणि संजय राऊत यांनी माझ्या विरोधात तक्रार करायला लावली। मात्र आता पंढरीनाथ समोर आला की सत्य समोर येणार आहे म्हणून त्याचे अपहरण केले असावं किंवा त्याचा मनसुख हिरेन होऊ शकतो, त्याच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे। मनसुख हिरण संबंधी ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना माहीत आहे। सचिन वादे, अनिल देशमुख 100 कोटी वसुलीत मनसुख हिरणची हत्या झाली। अशाच पद्धतीने संजय राऊत यांनी पंढरीनाथ शंकरराव साबळे यांचा वापर केला होता। नील सोमय्या, किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, गुणवंतीबेन देव सोमय्या सगळ्यांच्या विरुद्धात तक्रारी दाखल करण्यासाठी आता हे पंढरीनाथ शंकरराव साबळे सापडत नाही। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना अनुरोध केला आहे, भीती आहे की पंढरीनाथ साबळेचं मनसुख हिरण हे लोक करू शकतात। त्यावेळी ती जी माफिया सरकार होती, माफिया पोलीस कमिशनर संजय पांडे, माझ्याकडे हे पत्र आहे अधिकृत मुंबई पोलीसचं, पंढरीनाथ शंकरराव साबळे कल्पतरू सिटी कात्रप बदलापूर पूर्व पत्ता दिला आहे, ह्या पत्त्यावर हे ग्रस्त राहत नाही। मुख्यमंत्री कार्यालय, त्यावेळीचे उद्धव ठाकरे यांचं कार्यालय, मुंबई पोलीस कमिशनर ऑफिस, त्यांनी सांगितलं हा माणूस इथे राहतो, या पत्त्यावर असं कोणी राहत नाही, जे राहतात ते म्हणतात आम्ही यांना ओळखत नाही, काहीतरी गडबड झालेली आहे। आम्ही हा पंढरीनाथ माणूस आहे की नाही हा बेनामी आहे, फेक आहे, त्यांनी जे तक्रारी केले फोर्जरी केली आहे, तक्रारीत काय तथ्य सापडलंय म्हणून हायकोर्टाने पण सांगितलंय तसं, तर पंढरीनाथ साबळे याचं मनसुख हिरण झालं असल्याची भीती आहे, त्याचं अपहरण झालेलं आहे, ते सापडत नाही आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे। कारण की ह्याच्यामुळे जे उद्धव ठाकरे साहेबांनी, संजय राऊत आणि संजय पांडेंनी जे किरीट सोमय्याला संपायचा प्रयत्न केला होता ते बाहेर येणार। आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे, त्यांनी त्याचे FIR रजिस्टर्ड केली पाहिजे। मला विश्वास आहे की चौकशी होणार आणि पंढरीनाथ साबळे नावाची व्यक्ती कोणी असेल असलीच पाहिजे। उद्धव ठाकरे सरकारने कंप्लेंट रजिस्टर्ड केली आहे त्याच्या नावाने, तर त्याचा जीव धोक्यात आहे, त्याला वाचवण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने केलं पाहिजे। सर, तुमच्या विरोधात नक्की तक्रार काय दिली त्याने? ते आम्हालाच माहीत नाही आहे ना, कारण की तक्रारच नाही सापडत, तक्रारदार सापडत नाही, हे तर क्लोजर रिपोर्ट आहे। सर, असं देखील सांगितलं जात आहे की जे शिवसेनेनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्यांनी 2.5 लाख प्रतिज्ञापत्र जे आहेत ते आता बोगस आहेत असं चर्चा आहे, काय नक्की या संदर्भात माहिती? माझं आता एवढंच मी म्हणतोय की उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत असे कटकारस्थान करायचे, एक मनसुख हिरण झालाय दुसरा होऊ नये यासाठी शिंदे फडणवीसांनी काळजी घ्यावी।
सर, किशोरी पेडणेकरांवर तुम्ही आरोप केलेला आहे, त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या संदर्भात काय माहिती द्याल? कधीपर्यंत तुम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणार? मी पुन्हा एकदा सांगतो, आजचा जो मुद्दा आहे संजय राऊत पासून बायपास करायचा कोणीही प्रयत्न कितीही केला मी होऊ देणार नाही। आजची तक्रार आहे की संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घ्यायचे, फेब्रुवारी ते जून जुलैपर्यंत। त्यांनी सांगितलं किरीट सोमय्या, नील सोमय्या, गुणवंती सोमय्या, मेधा सोमय्या जेलमध्ये टाकणार, त्यांनी घोटाळा केलाय। तू घोटाळ्याची तक्रार करणारच गायब झालेला आहे। पहिला त्याचं उत्तर शोधावं लागणार। अशा किती बोगस तक्रारी झाल्या असतील तुमच्या संदर्भात? अरे मी आता कसं काय म्हणणार, याला बोगस तक्रारी म्हणतात येत नाही ना। हो ठाकरे साहेबांचा पोलिसांचं हे आहे सर्टिफिकेट की तक्रार आली 23 फेब्रुवारीला आली, याची 6 महिने चौकशी केली, तक्रारीत काय तथ्य नाही निघालं आहे, तर उद्धव ठाकरे साहेबांचा पोलिसांनी केलेलं आहे। मी बोगस कसं म्हणणार? पण भीती ही आहे की पंढरीनाथ साबळे सापडत नाही। ठाकरे सरकारचा काळात मनसुख हिरण झाला आहे, याचं मनसुख हिरण होऊ नये, याची हत्या होऊ नये। किरण सोमय्याजी या ठिकाणी आले होते, त्यांनी त्यांच्याविरुद्ध पंढरीनाथ साबळेंनी जी तक्रार दाखल केली होती मुंबई पोलिसला, मुंबई पोलिसांनी त्याची इन्क्वायरी केली आणि त्याची इन्क्वायरी करून तक्रार त्या तक्रारीमध्ये त्यांनी ते पंढरीनाथ साबळेचा ॲड्रेस होता तो बदलापूर कात्रपचा ॲड्रेस होता। परंतु त्याचं असं म्हणणं की तो बदलापूर कात्रपचा ॲड्रेस त्यांनी खोटा दिलेला आहे, तर त्याच्यावर काही खोटा पत्ता दिल्यामुळं त्याच्यावर दाखल करावा काही गुन्हा। तर हा मुंबई पोलिसांनी ते खोटेवरी पदा ॲड्रेस दिलेले आहेत त्याची आम्ही शहानिशा करू आणि तिथं त्या तिकडे तो दाखल होईल, काही ती खोटी माहिती दिली ते तिकडे दाखल होईल आणि आम्ही याची शहानिशा करू। तो व्यक्ती खरंच तिथे राहायचा का पत्त्यावर आपण काही जाऊन शहानिशा करा? नाही, त्या पत्त्यावर राहायला दुसरी व्यक्ती आहे ती नाही आहे, आम्ही त्याची माहिती घेऊ। प्रायव्हेट असं करते की जगताप नावाची व्यक्ती राहते, पण ती आम्ही ठीक आहे, आम्ही त्याची माहिती घेऊ आहे। सर, असं देखील त्यांनी आरोप केला की हा जो व्यक्ती आहे तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला बाहुला बनवला आणि त्याची आता हत्या होण्याची शक्यता आहे जर पोलिसांनी त्याला शोधलं नाही तर। नाही, याची काही आम्हाला माहिती दिली नाही त्यांनी। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर। श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय। हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर। बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है? एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा। आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं। शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा। गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा। आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबीवेली वेस्ट, मुंबई। फोन नंबर 9663296566।